हॅलो बघा, रिसेंटली जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्यावेळेस आपल्याला एक प्रॉब्लेम येत आहे. ती म्हणजे प्रोफाईल पासवर्ड आपला एक्सपायर झाल्याचा मेसेज येत आहे आणि तो आपल्याला चेंज करण्यासाठी सांगितलं जात आहे. त्यानंतरच आपण लॉग इन होऊ शकतो. ज्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी आपल्याला आपला जो पासवर्ड होता, लॉग इन पासवर्ड, तो सुद्धा आपल्याला एक्सपायर झाल्याचा मेसेज येत होता आणि तो आपल्याला चेंज करून घ्यावा लागला. त्यावेळी सुद्धा त्याशिवाय आपल्याला लॉग इन करता येत नव्हतं. तर बघा, आता जेव्हा आपण या ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न करणार, मी आता या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो. पहिल्यांदा बघा, आपला युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून हा जो कॅप्चा आपल्याला दिसणार, तो कॅप्चा आपण या ठिकाणी घेऊन लॉग इन या बटणावर जेव्हा क्लिक करणार आहोत, तर बघा ही नेहमीची विंडो आपल्याला इथं येत आहेत. वन टाइम पासवर्ड. आता जो ओ टी पी आपल्याला आपल्या मोबाईल रजिस्टर्ड मोबाईल नंबरला मिळणार, तो ओ टी पी आपल्याला प्रथम या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बघा, आता ओ टी पी या ठिकाणी टाकून सबमिट या बटनावर आपण जेव्हा क्लिक करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला बघा प्रोफाईल पासवर्ड जो आहे, ॲज पर लेट डाऊन पॉलिसी युअर इंटरनेट बँकिंग प्रोफाईल पासवर्ड हॅज एक्सपायर्ड, काइंडली चेंज युअर पासवर्ड. तो पासवर्ड आपल्याला आता प्रोफाईल पासवर्ड चेंज करण्यासाठी इथं मेसेज येत आहे. आता पहिल्यांदा ओल्ड प्रोफाईल पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावा लागणार. जर आपल्या लक्षात नसेल तर आपण या ठिकाणाहून तो या लिंकहून तो रिकवर करू शकतो. बघा, तर तो पासवर्ड आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. परंतु तत्पूर्वी आपण खाली ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण एक वेळेस बघून घेऊयात. बघा, पहिली सूचना दिलेली तर ही प्रोफाईल इज लॉक ड्यू टू 3 कन्सिक्युटिव्ह रॉंग अटेम्प्ट्स, हिंट क्वेश्चन, लिंक विल नॉट बी अवेलेबल फॉर द युजर्स फॉर द डे. म्हणजे जर तुम्ही रॉंग प्रोफाईल पासवर्ड या ठिकाणी 3 वेळेस, मॅक्झिमम 3 वेळेस जर एंटर करण्याचा प्रयत्न केला, तर आपली जी प्रोफाईल असणार ती 1 दिवसासाठी लॉक केली जाणार आणि त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट टाकावी लागणार. बघा, त्यानंतर तुम्हाला बँकला, ब्रँचला जाऊनच रिक्वेस्ट द्यावी लागणार प्रोफाईल पासवर्डसाठी. त्यानंतर अव्हॉइड पासवर्ड इज रिलेटेड टू युअर पर्सनल डेटा सच एज नेम, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, टेलिफोन नंबर अँड कार ऑर बाईक रजिस्ट्रेशन नंबर. म्हणजे आपली अशी इथं दिल्याप्रमाणे जशी आपली वैयक्तिक माहिती असते, बघा, नाव असेल, जन्मतारीख असेल, ॲड्रेस असेल, नंबर असेल आपला मोबाईल नंबर किंवा आपल्या बाईकचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, अशा प्रकारचा पासवर्ड आपण या ठिकाणी टाकायचा नाही. तर पासवर्ड लेंथ शुड नॉट बी लेस दॅन 8 अँड मोर दॅन 20. म्हणजे कमीत कमी 8 अंक आपल्याला या पासवर्डसाठी ठेवावे लागणार. कमीत कमी 8 आणि मॅक्झिमम 20. कमीत कमी 8 इथं म्हटल्याप्रमाणे शूड नॉट लेस दॅन 8, म्हणजे 8 पेक्षा कमी नसावीत. म्हणजे मिनिमम 8 अंक आपले असावे या पासवर्डसाठी, प्रोफाईल पासवर्डसाठी. इन केस कस्टमर युजर्स, आता इथं आपल्याला या ठिकाणी ही जी लिंक दिलेली आहे बघा शेवटी, नो अबाउट युअर प्रोफाईल पासवर्ड, या ठिकाणी इथं क्लिक करून ही जी लिंक आहे ही क्लिक करून प्रोफाईल पासवर्ड संबंधी बरीचशी माहिती आपण बघू शकतो. तर बघा, आता आपण या ठिकाणी प्रोफाईल पासवर्ड, ओल्ड जो प्रोफाईल पासवर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बघा, आता ओल्ड प्रोफाईल पासवर्ड या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा न्यू प्रोफाईल पासवर्ड आणि रिएंटर न्यू प्रोफाईल पासवर्ड आपल्याला या ठिकाणी विचारला जात आहे. तर बघा, ओल्ड म्हणजे जो आपला आहे आता सध्याचा, तो आपण या ठिकाणी टाकल्यानंतर जो नवीन आपल्याला ठेवायचा आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मग अशा पद्धतीने ओल्ड आणि न्यू दोन्ही पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार. बघा, पुन्हा ओ टी पी ऑथेंटिकेशन या ठिकाणी होणार. म्हणजे आपली जी प्रोसिजर आहे ती कम्प्लीट होण्यासाठी पुन्हा आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावा लागणार. 44 96 50. ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार.
बघा, युअर प्रोफाईल पासवर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, काइंडली लॉग इन अगेन टू कंटिन्यू युझिंग इंटरनेट बँकिंग सर्व्हिसेस. आता बघा, आपण प्रोफाईल पासवर्ड सक्सेसफुली चेंज केल्याचा मेसेज आलेला आहे, आपल्या मोबाईल नंबरला सुद्धा रजिस्टर्ड मोबाईल नंबरला मेसेज मिळून जाणार. आता आपण लॉग इन करूयात, म्हणजे पुन्हा आपल्याला प्रोफाईल पासवर्ड टाकण्यासाठीचा किंवा चेंज करण्यासाठीचा मेसेज येणार नाही. बघा, आता इथून आपण क्लोज करायचं आहे, पुन्हा क्लिक हिअर टू लॉग इन. या ठिकाणी आपला जो युजर आयडी आहे तो युजर आयडी या ठिकाणी आपण टाकून घेऊन पासवर्ड इथे टाकायचा आहे. बघा, आता युजर नेम प्रूफ पासवर्ड टाकल्यानंतर, हा कॅप्चा इथे घेतल्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तीच ओटीपी ऑथेंटिकेशनची प्रोसेस पुन्हा आपल्याला इथं करावी लागणार. आपल्या नंबरला आलेला ओटीपी ओटीपी इथे टाकल्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार. बघा, आता आपलं अकाउंट लॉग इन झालेलं आहे, म्हणजेच ज्या लेकडाऊन पॉलिसी आहे त्या पॉलिसीनुसार आपण आपला जो प्रोफाईल पासवर्ड आहे तो आपण या ठिकाणी चेंज केलेला आहे. अशा पद्धतीने आपण आपला प्रोफाईल पासवर्ड चेंज करून रेग्युलर जे लॉग इन आहे नेट बँकिंग SBI चे नेट बँकिंगचं ते आपण चालू करू शकतो. थँक्यू मित्रांनो.